तिथून आम्ही एकदम आता जंगलात आलोय एकदम आणि कोणच नाही, आम्ही तिघ चौघ जण आहोत. तुम्ही बघू शकता प्राचीन गुहा आहेत, सेम टू सेम आपला घारापुरीचा एलिफंटा केव्ह आहेत तशाच आहेत सेम. हिमालयन ब्लॅक बेअर, हिमालयन ब्लॅक बेअर इथं भालू आहे आणि तुम्हाला दिसत असेल त्याचा टायमिंग झालेला आहे, तुम्ही भरपूर खाले आता. श्री माझी अशी मनापासून इच्छा आहे की तू आता यांचा एक आवाज काढला पाहिजे इथं. आता आपण आलो खंडागिरीमध्ये. वानर वगैरे बघू शकता, आपल्याला सगळ्या गोष्टी मोबाईल वगैरे व्यवस्थित ठेवायला लागेल. मोबाईल वगैरे व्यवस्थित तुमची सांभाळून ठेवायला लागतील, नाही तर मग वाट आहे. आरामात झोपलंय अगदी, सुख टेन्शन आहे दुनियेचं. याच्या सुख कोणत नाही. या साईडला सगळं एन्शंट आहे आणि ही अशोक वाटिका टाईप आहे आणि सगळं एन्शंट दगडी काम आहे इथं. इकडे अशा प्राचीन गुहा टाईप आहे आणि ह्याच्यामध्ये पूर्ण असे देवांचे कोरलेले प्रतिमा. आता आपल्या इथे ट्रेकिंग करायचे, एक मिनी ट्रेक, एकदम स्टीप आहे. खंडागिरीमधून आपण आलो होतो उदयगिरी केव्स मध्ये. इथून अशी चढण दिसते आपल्याला स्ट्रेट, भरपूर लांब आहे ही, मोबाईल मधून अंदाज येणार नाही तुम्हाला. त्या साईडला होत्या खंडागिरी केव्स आणि आपण आता आलो उदयगिरी केव्स मध्ये. वरून आपण ह्याचा सीन बघितला असेल, खूप छान वाटत होतं म्हणून आपण डायरेक्ट इथे चाललो होतो तिकडनं डायरेक्ट. आणि इथल्या प्राचीन गुहा तुम्ही बघू शकताय ह्याच्यामध्ये. आणि आपण इथून व्ह्यू बघतो होता, दम लागलाय चढता चढताना. अबू दमलीस आम्ही एकदम आता जंगलात आलोय एकदम आणि कोणच नाही, आम्ही तिघ चौघ जण आहोत. पूर्ण बघा जंगल आहे आणि पुढे काय आहे ते आम्हाला पण माहिती नाही एक्झॅक्टली. आणि बेकार रिटर्न. आणि पुढे इथं नैसर्गिक पॉन्ड, म्हणजे नॅचरल काहीतरी असं पाण्यासारखा साठला आहे, त्याच्यामध्ये खड्डा आहे आणि याच्यात मासे बघा किती आहेत. इथे तुम्ही बघू शकता प्राचीन गुहा आहेत, सेम टू सेम आपला घारापुरीचा एलिफंटा केव्ह आहेत तशाच आहेत सेम. आणि आपण आता आतमधून एक्सप्लोअर करून बघूया. मला इथे ब्लॉग घ्यायला ॲक्च्युली टाईम भेटत नाही आहे कारण आम्हाला अर्ध्या तासाचा टाईम पिरियड दिले आणि या अर्ध्या तासाच्या टाईम पिरियडमध्ये आम्हाला पूर्ण एरिया आहे तो कवर करायचा आहे. वरती खूप ट्रेकिंगसाठी आहे अजून वरती, पण आम्ही पुढे गेलो नाही टायमाच्या इश्यूमुळे. तर आता आपण पूर्ण बघूया. आतमध्ये मित्रांनो, आता आपण आलो होतो आपल्या शेवटच्या लोकेशन, शेवटच्या डेस्टिनेशनवर, ज्याचं नाव आहे नंदनकनन झू. मस्तपैकी असं आपल्याला आता वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी बघायला भेटतील. इकडं या इकडची स्पेशालिटी आहे व्हाईट टायगर, तो पण आपल्याला बघायला भेटेल. तर आता जाऊया आपण आणि आपल्या सोबत आहे तन्वी.
आता आपण आलोत नंदनकनन झू मध्ये। इकडे आता मोबाईल वगैरे कसं काय बघूया अलाउड आहे का। तर गाईज आपल्याला इथे तिकीट दिलेलं आहे, हा 50 रुपयाचं तिकीट आहे। आपण आपल्या गाडीमध्ये आलो होतो, तिकडे आपल्याला अगोदरच 170 रुपये घेतात, म्हणजे वेगवेगळ्या स्पॉटवर वेगवेगळी तिकीटची प्राईस आहे, ती सर्व एकामध्ये इन्क्लूड असते त्यांची। ते 440 रुपये, 400 रुपये पर पर्सन आणि हे 170 रुपये सर्वांची तिकीटाचे, असे मिळून इथं तिकिटांची प्राईस असते। तर आणि तुम्ही असे सिंगल सेपरेट येत असाल तर ॲडल्टसाठी इथे 50 रुपये तिकीट आहे, आणि मला तरी वाटते छोट्या मुलांसाठी फ्रीमध्ये असेल। तर इथं मस्तपैकी एक वॉटर फाउंटन बघताय तुम्ही, आणि ते पॉलिथिनला पूर्णपणे बंदी आहे, पॉलिथिन फ्री एरिया आहे हा। जर पाण्याच्या बाटल्या वगैरे आणत असाल तर बाहेरच तुम्हाला त्या जमा कराव्या लागतील, आणि पिशवी आणि कुठल्याही प्रकारचं प्लॅस्टिक आणू नका इथे। आणि हिचा काय मध्ये तर अरे अरे बोलतो आराम से कर बोलतो। आणि काय व्हाईट टायगर खूप फेमस आहे बंगालचा, तो आपण बघण्यासाठी आलो। इथे तुम्ही बघताय नंदनकनन झुओलॉजिकल पार्कचा लेआउट, म्हणजे पार्क किती मोठा आहे, कुठल्या कुठल्या एरियामध्ये कुठला कुठला प्राणी ठेवलेला आहे, ते सर्व इथे दिलेलं आहे त्यांनी। मी पॉज करून बघू शकतो, आणि आता आम्ही चाललो पुढे। आता आपण इथं बघतोय स्लॉथ बियर, आपला काळावाला हिमालयन ब्लॅक बियर, इथं भालू आहे आणि तुम्हाला दिसत असेल त्याचा टायमिंग झालेला आहे, तुम्ही भरपूर खाले आता। आणि भालू आम्हाला काही तोंड नाही दाखवत, सो आम्ही आता पुढे चाललो। पुढे काय काय प्राणी आहेत ते बघतोय, ते खाण्यामध्ये बिझी आहेत। सरकशीमध्ये हे भालू असतात, हे उभे वगैरे राहतात, ते वाले भालू आहेत। नाही नाही सेम, म्हणजे त्यांची तब्येत जास्त आहे, जे अगोदर होते ते। इथं तुम्ही लेपर्ड बघताय, पूर्ण ओपन मध्ये बसलेला दिसतंय। आणि पिल्लू ठाकूरचा जुडवा भाऊ आहे तो, पिल्लू ठाकूर जुडवा भाऊ बसलाय। फोटो तरी कसा येईल एवढ्या लांबून। या साईडला आपण बघतो एशियाटिक वाईल्ड डॉग, आणि श्री श्री आणि आपले काळवात पण असतात, पहिले होते आता नाही। श्री माझी अशी मनापासून इच्छा आहे की तू आता यांचा एक आवाज काढला पाहिजे इथं। या झूचा नाव कसा पडला या टायगर वरून, आणि ही सगळी हिस्ट्री तू दिलेली आहे, या झूची स्टोरी आहे। या साईडला आपण बघता एक इंडियन टायगर, सॉरी माझा आयफोन प्रो मॉडेल नाही आहे म्हणून तुम्हाला दिसणार नाही, पण हा बघा दोन झाडांच्या मध्ये दिसतोय, तर तो बघा शेपटी आलो होतोय तिकडे जाऊन बसलाय ऍक्च्युली माणसांच्या मुळे, कारण खूप गर्दी आहे इथं बघण्यासाठी, तुम्ही बघू शकताय। आता आपण इथं बघतोय लायन, म्हणजे सिंह राजा आहे, राजा लेपर्ड वेगळा, चित्ता सेम। अरे त्यांचा आवाज बघितलास काय कसा आहे, अरे मी दिसता सेम बोललो, आवाज आता नाही उठला, अरे उठला नाही तो याला उठला। सिंहाची राणी सिहिंड, ही भारी मस्त आहे, इग्नोर केला तो बोले जा। तिकडून
समोर तुम्ही बघताय आफ्रिकन लायन, आणि आपली सगळी मंडळी सिंहांचा आनंद घेताना। याची साईज माझ्यासारखे दोन होती, दोन विचार करा तेवढा मोठा आहे तो। सगळ्यात मोठा वाघ आहे या झू मधला, भरपूर मोठा आहे। माझ्यासारखे दोन तीन होतील, दोन तरी होतील आरामात, एवढा मोठा आहे हा। इथला सगळ्यात मोठा सेकंड नंबरचा टायगर आहे। सॉरी गाईज, मला आता 5% चार्जिंग राहिली आहे मोबाईलमध्ये, दुसरा चेंज करावा लागेल आता अँड्रॉइडवर। आपण सरकू या, चिमेचा मोबाईल घेतो मी आणि त्याच्यामध्ये शूट करतो। चार्जिंगचा खूप इश्यू होतोय सकाळपासून। आता मी घेतलाय चिन्मयचा मोबाईल आणि त्याच्यामध्ये शूट करतोय। आता समोर हत्ती आहेत आपल्या आणि हत्तींना चारा वगैरे दिला जातोय। मोठे मोठे तीन हत्ती दिसत आहेत मला, आणि या बाजूला हत्तींना पोहण्यासाठी मस्त एक कुंड केलेलं आहे। आणि मोर बघू शकता, इथे एक मोर आहे आणि इथे कुठेतरी एक मोर आहे। हा बघा, हा झूम नाही करतायत मला कारण मी कॅमेरा सुपर स्टेबल मोठमध्ये ठेवलाय। या साईडला मगर बघताय तुम्ही, असं वाटते का त्या निर्जीव आहेत पण सगळ्या जिवंत आहेत। आणि हा पूर्ण जो कृत्रिम पॉन्ड आहे मगरांसाठी बनवलेला, तो सर्व मगरींनी भरलेला आहे। इथे खूप मस्त मस्त असे प्राणी आहेत। चिन्मयची कृपा म्हणून त्याच्यामुळे आपला मोबाईल भेटला, पण आयफोनला तोडत नाही, पण बॅटरीचा प्रॉब्लेम आहे म्हणून चिन्मयचं घ्यायला लागला। पण चिन्मयची पण आपल्याला कृपा झाली आहे म्हणून त्यांनी मोबाईल दिला आहे। त्याची 30% चार्जिंग असताना त्यांनी मला मोबाईल दिला आहे, आणि बोलला देताना रिपेश 30% चार्जिंग आहे, होणार नाही बरं होईल। समोर आपण खास 1 ते 1.5 किलोमीटर चालत आलोय हा जिराफ बघण्यासाठी। फर्स्ट टाइम बघितलं मी जिराफ, अगोदर बघितला होता राणीच्या बागेमध्ये लहान असताना, आणि आता सेकंड टाइम आहे। ही एकदम उंच दिसतोय असं वाटलेला, पहिल्यांदा वाटलेला आपल्याला स्टॅच्यूच आहे। हा मला पण वाटला रे स्टॅच्यू आहे म्हणून, स्टॅच्यू नाही आणि खरोखरच आहे बघा। काहीतरी खातोय तिथं, चला आता पुढे जाऊया। आपण ज्यासाठी आलो तो व्हाईट टायगर बघण्यासाठी। समोर आहे व्हाईट टायगर पण आपल्याला दिसणार नाही तो सध्या, तो शेड मध्ये बसलाय। 10x झूम केलाय मी चिन्मयच्या मोबाईल वर। चिन्मयची कृपा मोबाईल भेटला। कलर डेंजर आहे तिकडे पण व्हाईट इथे बघताय तुम्ही अभाया टायगर, हा पण इंडियन टायगरच आहे। ऍक्च्युली टायगर बसले मटन खायला, त्यांचं झालंय आता नाश्त्याचा टायमिंग संध्याकाळचा, तो मटन खातोय। या साईडला पण दुसरा आहे, इथून बघताय लेपर्ड बसलाय बेंचवर। चिन्मयनी मगातपासून कॅमेऱ्याची जी फ्रेम आहे ती मोठी ठेवली होती, आणि त्या व्हिडिओ अशा आपल्या पूर्ण अशा आडव्या आल्या असतील,
आता मी नोटिस केला मागे तसं नोटिस केलाच नाही कारण आपल्याकडे टाइम भरपूर कमी आहे. सो आता मी चेंज केलेली आहे. आता आपल्याला एकाच व्हिडिओमध्ये दोन क्वालिटीच्या व्हिडिओ दिसतील. मित्रांनो, वाजलेत फक्त संध्याकाळचे 5:30 आणि 5:30 वाजता हा झू बंद होतो आणि 5:30 वाजता असं वाटतंय काय 7 वाजेत एवढा काळोख झाला आहे कारण इकडे सकाळ खूप लवकर होते, 5:30 दरम्यानमध्ये उजळतं आणि संध्याकाळ पण खूप लवकर होते आणि सकाळ पण खूप लवकर होते. सगळी जणं मागं राहिलीत, मीच एकटा पुढं आलो आहे. माझ्या मोबाईलची चार्जिंग झाली आहे डेड एकदम आणि चिन्मयच्या मोबाईलचा पासवर्ड मला माहिती नाही, तरी पण मी व्हिडिओ घेतोय. आता मी पुढे जातो आणि थांबतो, मग सगळेजण येतील मागून. मी एकटाच आहे सध्या. तुम्ही बघू शकता खूप घाम आलाय, खूप जमलोय चालून इकडे भरपूर चालायला लागतं आणि इकडची गर्मी आहे ना खूप असते. मी जसं अगोदर सांगितलं तुम्हाला ब्लॉगमध्ये की रिक्षावाल्यांनी आम्हाला सांगितलं सकाळपासून ते रात्रीपर्यंत अशीच गर्मी असते, फक्त रात्री थंडी असते आणि हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये पण इकडे गर्मीच असते, थंडीचं काही नावच नाही इथं. आणि म्हणून एवढं गरम होते, सकाळपासून पाण्याच्या बाटल्या आणि थंड्याच्या बाटल्या खूप लागतात. आपल्याला बाहेर आलो तर आपण जेवणाची अजिबात इच्छा होत नाही. आम्ही हार्डली 1.5 चपाती खाल्ली मागाशी. मला तर 100% खाते ही लोकं मागं आहेत म्हणून, कारण ती बोलली होती का आम्ही या ठिकाणी आहोत पण त्या ठिकाणी नाही आहेत ती. सो ती मागत असतील आणि मला पुढे कोण भेटते बघूया, कारण आमच्यातली 1/2 जणं मागं आहेत आणि 2-3 जणं मला वाटते पुढे आहेत. सो आता मी चाललोय आरामात एकटाच. या साईडला पब्लिक पण बघू शकताय तुम्ही, बऱ्यापैकी पब्लिक आहे. 5:30 बंद होणार आहे म्हणून सगळेजण आता बाहेर चाललेत. यायचं असेल तुम्हाला तर लवकर येऊ शकताय, आरामात या आणि स्वतःचा DSLR सोबत घेऊन या. इकडे चार्जेस आहेत कॅमेऱ्याचे, पण DSLR आणलात तुम्ही कॅमेरा तर व्यवस्थित तुम्हाला फोटोग्राफी करायला भेटेल. असे ते वाघ वगैरे एकदम आत्म जाऊन बसलेले आहेत, तर कॅमेऱ्यानी तुम्हाला एकदम सोयीस्कर होईल फोटोग्राफीसाठी जर तुम्हाला आवडत असेल तर. आता आपला पूर्ण झू बघून झालेला आहे बरोबर 5:30 येतात, 5:25 झालेलं आणि मी आलोय मेन गेट जवळ. बाकी सगळी मागं आहेत आणि देवाभाऊ आणि अन्वी पुढे आहे, तर बघूया त्यांना शोधूया. आता मगाशी माझी चार्जिंग संपली होती, ऑफकोर्स मला व्लॉग नाही करता आला, चिन्मयच्या मोबाईलमध्ये केला मी थोडासा पण क्लॅरिटी तेवढी खास नव्हती. सो आम्ही मगाशी घरी आलो, पूर्ण भिजलो होतो घामाने, आंघोळ वगैरे सर्वांनी केली आणि आता वाजत रात्रीचे 10:30 आणि आत्ता आम्ही बाहेर चाललोय जेवायला. पनीर खाऊन कंटाळा आलेला आहे आम्हाला, कारण मी तर म्हणजे भाजी पण प्रकार खाऊ शकतो वेगवेगळे, पण इथं नुसतंच पनीर भेटतो, पनीर मसाला, बटर पनीर, मटर पनीर, अजून काय ते मसाला पनीर, हे सगळं खाऊन कंटाळा आला आहे. दुसरी कुठली भाजी इथं भेटतच नाही आणि नॉनव्हेजचं तर आपल्याला खायचंच नाही, कारण आपण इथं जगन्नाथपुरीमध्ये आलो आणि मी तर नॉनव्हेज आता 3 महिने होतील, अधिक महिन्याच्या अगोदरपासून खात नाही आहे. तर आता आपण चाललोय खायला बाहेर आणि हा ब्लॉग आपण ते खाल्ल्या वगैरेच्या नंतर एंड करूया. आणि आपल्या जाताना असा ब्लॉग मी विचार करतोय करायचा की नाही ते, जाताना काही तीच जर्नी आपली असणार आहे. सो कंटिन्यू राहा. आणि मनी दादा चिकन बिर्याणी खायला बसलाय, त्याला बोललो आम्ही का आता शेवटचा दिवस आहे नको खाऊस. किती गज ना, अरे नारा धमान कुठं पाप फिडले आम्ही पाप, तू पण देव म्हणत आहे पोटात नाही. बरोबर आहे. आणि तन्वीने भाऊ नेहमीप्रमाणे चेन थाली खाताना जॉब लागलाय आता नवीन, सो त्याला टेन्शन आहे. जुई ताई मोबाईलवर, भाऊ मोबाईलवर, आपू ठाकूर सतत लाजताना, चिन्मय मोबाईल वर हाफ पॅन्ट वाल्या चड्डीवर, फ्राईड राईस आणि चिली मशरूम. तर मित्रांनो, आता आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आजचा दिवस संपलेला आहे आणि आजचा हा ब्लॉग एंड करण्याची वेळ झालेली आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग? आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया असे एका नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय जगन्नाथ, गणपती बाप्पा मोरया, इत्रपिंडी नारायण गुल्ला.